नमस्कार मंडळी, आनंदी समाधानी सुखी राहण्याची गुरुकिल्ली जर माणसाला मिळाली तर किती छान होईल। तर ही गुरुकिल्ली आहे, आपल्या हातात आहे आणि ही गुरुकिल्ली या चार हार्मोन्स मध्ये आहे। हार्मोन्स म्हणजे बॉडी मध्ये जे स्त्रावत असतात, ग्रंथीपासूनचे द्राव, ते हार्मोन्स जे असतात, हे हार्मोन्स चार कोणते आहेत, हे कशा प्रकारे आपण बॉडी मध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचा स्त्राव करू शकतो आणि जास्तीत जास्त आनंदी, जास्तीत जास्त सुखी समाधानी कशा प्रकारे राहू शकतो, हे आज आपण पाहूया। त्यापूर्वी मी नेहमीप्रमाणेच म्हणे की जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल आजपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर हे चार हार्मोन्स जे आहेत, याच्या आधी मी एक चार स्टेप सांगेन किंवा चार एक सर्कल आहे, असं सायकल फिरते की तुमच्याकडे जर हेल्थ असेल, म्हणजे एक तुम्ही निरोगी असाल, हेल्थ प्रयत्न त्याच्या मदतीनं तुम्ही वेल्थ मिळवू शकता, म्हणजे हेल्थ असेल तर वेल्थ मिळवू शकता, तुम्हाला वेल्थ म्हणजे संपत्ती मिळाली तर तुम्ही हॅपी राहू शकता, म्हणजे आनंदी राहू शकता। बिना पैशाचं बिना संपत्तीचं कोणीही आनंदी राहू शकत नाही, कामापुरती का असेना गरजेपुरती का असेना संपत्ती पाहिजेच। म्हणजे आधी हेल्थ असेल तर वेल्थ येते, वेल्थ असेल तर हॅपीनेस येते आणि हॅपी असाल तुम्ही तर सक्सेस व्हायला खूप सोपं जाते। आता हेल्थ वेल्थ हॅपीनेस आणि सक्सेस अशी ही सायकल जिथं आली, या सक्सेसला आल्यानंतर बरेच जण पुन्हा हेल्थकडे दुर्लक्ष करतात, हेल्थ सांभाळत नाहीत आणि जर हेल्थ बिघडली पुन्हा काय होतं, हेल्थ बिघडली तर वेल्थ यायची बिघडते, म्हणजे बंद होते, वेल्थ उलाली नाही तर पुन्हा हॅपीनेस पुन्हा ते बिघडते आणि हॅपीनेस बिघडू लागला तर पुन्हा काय होते, सक्सेस पण बिघडते, यश पण मिळायचं बंद होतं। म्हणजे ही अशी जी सायकल आहे, ही सायकल बंद नाही पडू दिली पाहिजे। म्हणजे हेल्थ पासून वेल्थकडे, वेल्थ पासून हॅपीनेसकडे, हॅपीनेसकडून सक्सेसकडे आणि सक्सेसकडून पुन्हा हेल्थकडे, म्हणजे हेल्थ हे बेसिक आहे, तिथून हे गाडी स्टार्ट होते आणि तिथं जाऊन पुन्हा नंतर थांबते। तर याच्यासाठीचे आपण हे जे हार्मोन्स आहेत, हे चार हार्मोन्स, आपण त्याच्यातला पहिल्या क्रमांकाचा जो हार्मोन आहे त्याला म्हणतात एंडॉर्फिन्स। हा एंडॉर्फिन्स बॉडीमध्ये कशा प्रकारे जास्त स्त्रावतो, तर तो व्यायाम केल्यानंतर। थोडासा व्यायाम सुरू करा, अगोदर थोडंसं अंग जड पडल्यासारखं वाटेल, पण थोडा सुरू केल्यानंतर जे अंग हलकं वाटतं आणि नंतर जो व्यायाम करण्यामध्ये आनंद येतो, तो आनंद या हार्मोनमुळे येतो। चालायलाही थोडं सुरुवात करा, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, सुरुवातीला एकदम आपल्या शरीराला ते एवढं फील चांगलं वाटणार नाही, पण थोड्या वेळानंतर मग ते खूप चांगलं वाटायला लागतं। ते या एंडॉर्फिन्स जेव्हा तिथं मध्ये स्त्राव सुरू होतो आणि त्याच्यानं हे चांगलं वाटायला लागतं। तसंच हास्यविनोद जे असतात, त्याच्यामुळं ज्या कारणामुळं तुम्हाला हसायला मिळेल, ते हसण्यामुळं किंवा हास्ययोग करा, या हसण्यामुळं पण हे हार्मोन्स बॉडीमध्ये स्त्राव व्हायला वाढतात किंवा सुरू होतात। म्हणून काय, याचं कंबाईन कसं केलं पाहिजे की व्यायाम आणि हसणं, म्हणजे कुठं कंबाईन तुम्ही करू शकता, आनंदी राहणं आणि व्यायाम म्हणजे शरीराला ताण देणं, काम करणं, शरीराला झिजवणं, शरीराला कष्ट देणं, म्हणजे कष्ट आणि आनंद हे दोन्ही तुम्ही जेव्हा एकत्र आणू शकता, कुठं कुठं आणू शकता, आपण खेळ खेळू शकतो, त्याच्यामध्ये आनंद वाटतो आणि शरीराला पण मेहनत होते। तसंच काम करताना हसत खेळत काम करा, नाराज होऊन काम करू नका, निराशेनं काम करू नका, पाट्या टाकायचं काम करू नका, ते मनातून काम केल्यानंतर तेवढा आनंद मिळतो। म्हणून हसत खेळत काम करावं, आवडणारं काम तुम्ही आधी निवडा, त्याच्यात तुम्हाला आनंद वाटेल। नाहीतर काय करा, जे काम तुम्ही निवडलं किंवा तुमच्या ड्युटीमध्ये आलंय त्या कामामध्ये आवड निर्माण करा, म्हणजे नुसतं काम, आवड कामाच्या बरोबर जर आवड असेल तर तिथं हे हार्मोन जास्त प्रमाणामध्ये स्त्राव होतो। जसं आपण एक व्हिडिओ केला होता मागं बघा, व्यायामाचा सगळ्यात बेस्ट प्रकार म्हणून डीएम थेरपी, हे डीएम काय होतं, डान्स विथ म्युझिक, म्हणजे काय की संगीताच्या तालावर जर तुम्ही डान्स करत असाल, नृत्य म्हणजे इथं व्यायाम होऊ लागलाय आणि तुम्ही संगीत म्हणजे आनंदीत असणार तुम्ही,
डान्स करताय म्हणजे आनंदी आहात, अशा प्रकारचं हे कॉम्बिनेशन करायची कला शिकलं पाहिजे। त्यामुळं काय होईल की पहिलं हार्मोन जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये स्त्राव व्हायला मदत होईल। आता आपण दुसरा हार्मोन पाहूया, ते आहे डोपामिन। डोपामिन हे कसं आपल्या मनाला एकदम कुणीतरी यश मिळालं थोडी स्तुती केली, छोट्या यश मिळालं तरी त्याची स्तुती, आपण दुसऱ्याची करत असू त्याला काही थोडं अचीव केलं त्यानं, छोटं मोठं काम पण त्यानं पूर्ण केलं त्याची स्तुती केलात, किंवा तुम्ही असं केल्यानंतर तुमची स्तुती कुणीतरी केलं, तर हे हार्मोन शरीरामध्ये स्त्राव व्हायला सुरू होतं, याचं प्रमाण वाढायला सुरू होतं। म्हणजे तुम्ही इतरांची स्तुती करा किंवा दुसऱ्यांनी तुमची स्तुती, कारण कसं तुम्ही करत राहिलात की आपापच येतं, आपण जे दुसऱ्यांना देतो ते परत आपल्याकडे येतच असतं, ते वाढून परत आपल्याकडे येत असतं। हे जसं आता काही गोष्टी आपल्याला ठरवतो आपण दिवसाच्या करायच्या, मग एक गोष्ट ठरवलेली पूर्ण झाली आपल्या मनाला छान वाटायला लागतं। कशामुळे छान वाटतं? कारण हे डोपामिन शरीरामध्ये रिलीज होतं। तुम्ही एखादी गोष्ट ठरवली करायची किंवा एखादी गोष्ट घ्यायची, तुम्ही बाजारात गेलात आणि विकत घ्यायचे, खूप दिवसापासून चाललं असतं की मला ही वस्तू घ्यायची, मला हे पाहिजे, किंवा मोठी एखादी गाडी घ्यायची, किंवा मोठे काहीतरी एखादी वस्तू खरेदी करायची, आणि ते खरेदी तुम्ही केलात, तुमच्या हातामध्ये तुमच्या कब्ज्यामध्ये ती वस्तू आली की तुम्हाला आनंद वाटायला लागतो। कशामुळे आनंद वाटायला लागतो? तुम्ही एवढे का खुश बनता, समाधानी का वाटतं तुम्हाला त्यावेळेला? तर हे हार्मोन त्यावेळेला शरीरामध्ये स्त्राव त्याचा वाढलेला असतो। मग आपण काय केलं पाहिजे की हे छोट्या छोट्या कामामुळं, छोट्या क्षणिक वेळापुरतं हे हार्मोनमध्ये स्त्राव न होण्यापेक्षा आपण हे जर जास्त टिकाऊ स्वरूपाचं, कायम स्वरूपाचं जर असं आपण वागू लागलो, असं आपण काम करू लागलो, असं आपण आयुष्याचं ध्येय ठरवलं, असं आपण त्या दिशेनं जर निघालो आणि त्याला आपला दर मजल मजल चालताना प्रत्येक दिवशी प्रत्येक टप्प्यावर आपल्याला जर हे समाधान आनंद जिंकल्याचा आपण काहीतरी मिळवल्याचा मिळत असेल आणि त्यामुळं जर हे स्त्राव आपण सारखा वाढवू शकत असू, त्याकरता हे नंबर दोनचं जे हार्मोन आहे डोपामिन, हे डोपामिन सिक्रिशन आपल्याला सतत चांगल्या प्रकारे वरच्या स्तरावर ठेवता येत, कारण त्यासाठी फक्त टिकाऊ स्वरूपाचं, कायम स्वरूपाचं दूरदृष्टी ठेवून तो विषय निवडला पाहिजे आणि त्याप्रमाणे काम केलं पाहिजे। फक्त क्षणिक आनंद कुठल्या गोष्टीत मिळतोय म्हणून नाही, आणि फक्त चेंगूसपणा, कंजूशी करू नका दुसऱ्याची स्तुती करायला। तुम्ही दुसऱ्यांना चांगलं म्हणा, प्रोत्साहन देत राहा दुसऱ्यांना आणि त्यांचं कौतुक करत राहा। अहो लहान लेकरांना पहा तुम्ही नुसतं कौतुक करून, किंवा घरात काम करणाऱ्या लेडीजचं कौतुक करा, आज स्वयंपाक जोडा मिळाला त्यापेक्षा उद्या छान मिळेल। अहो घरच्या स्त्रिया नाराज असण्याचं हे मुख्य कारण आहे की तिथले पुरुष बहुधा त्यांची स्तुतीच करत नाहीत कधी, तिथं काय तिनं तिथं तिचं काम केलं। अहो तुम्ही पण तुमचं कामच केलं ना, पण तुम्हाला स्तुती केल्यावर कसं छान वाटतं, तसंच मग त्यांची स्तुती केल्यावर त्यांना छान वाटत असेल ना, म्हणून त्यांची स्तुती करा। आजच्यापेक्षा स्तुती केल्यानंतर नंतर काम चांगलं होईल, आजच्यापेक्षा उद्या चांगलं होईल, उद्यापेक्षा परवा होईल, आणि स्तुती करायला जात आहे काय तुमचं? जर तुमच्याही शरीरातली हार्मोन जर वाढत असतील, आणि तुम्ही पहा दुसऱ्याची स्तुती करताना सुद्धा तुम्हाला फिलिंग एक चांगलं येतं मधून, तुम्ही आनंदी बनता त्यावेळेला, तुम्ही त्यावेळेला नाराज नसता, चिडलेले नसता, वैतागले नसता, स्तुती जमा करता, तेव्हा तुम्ही पण चांगल्याच याच्यामध्ये असता, मूडमध्ये असता। म्हणजे ही अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल आणि हे डोपामिनचा स्तर चांगला ठेवायचा असेल, तर अशा प्रकारचं काम आणि त्यातल्या त्यात एखादं ध्येय, एखादं मोठं आपल्याला लाईफ गोल अचीवमेंट, लॉंग टर्म गोल्स असतात तसं एखादं ठरवा, आणि त्यानं छोट्या छोट्या टप्प्यातून त्या दिशेनंचा छोटा टप्पा दररोज गाठत राहा आणि त्याच्यात आनंदी होत राहा, यश मिळवत राहा, आणि दुसऱ्याची स्तुती करा, तुमची पण स्तुती होत राहील आणि हे हार्मोन वाढेल। आता तिसरं हार्मोन पाहू आपण, ते आहे सिरोटोनिन। आता हे सिरोटोनिन हार्मोन कसं आहे बघा, की थोडं इतरांसाठी झटण्याची भावना आली पाहिजे, मन मोठं केलं पाहिजे, मोठ्या मनाने मोठे व्हावे, विचार केले छोटे तर कसे होणार मोठे, हे मी नेहमी म्हणतो। तर समाजासाठी असेल, व्यक्तीसाठी असेल, देशासाठी असेल, कोणासाठीही असू द्या, हे इतरांसाठी जेव्हा तुमच्या शरीरानं झटा, मनानं झटा, अहो तुमच्याकडे बौद्धिक काय असेल तर ते वापरा, तो ज्ञान असेल तर ते द्यायचं वापरा, तुम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायची असेल ते करा, शिक्षण द्यायचं असेल तुम्हाला ज्या विषयातलं कळतंय, ज्या विषयातलं समजतंय, जे आता मी ज्या प्रकारे माझं आरोग्याचं ज्ञान या व्हिडिओद्वारे द्यायचा प्रयत्न करतो,
मला वाटते की हे व्हिडिओ जेव्हा मी तयार करतो किंवा हा प्रयत्न करतो त्यावेळेला ही सिरोटोनिन माझ्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याची लेवल वरच्या स्तरावर येत असे आणि आनंदी व्हायला मला आणि मी होतोच आनंदी म्हणजे आनंदी व्हायला हा याची मदत होते म्हणून आपण काय केलं पाहिजे जिथं तुम्हाला शरीराने मदत करता येऊ शकते किंवा तुमचा वेळ देता येऊ शकतो तिथं जाऊन मदत करता येऊ शकते तशी मदत करा नाहीतर मानसिक ह्यानं मदत करा आर्थिक मदत करा किंवा बौद्धिक मदत करा ज्या प्रकाराने किंवा कसं असते काही जणांच्या शंका असतात काही अंधश्रद्धा असतात शंका समाधान करा विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं द्या अंधश्रद्धा असतील तर त्या नाहीशा करायला प्रयत्न करा म्हणजे या हे जे सगळे आहे तुम्ही हे सगळं करत असताना तुमचा स्वतःचा अमूल्य वेळ देत आहात हे सगळ्यात मोठं समाधान आहे मनाला जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत असतं माणसाला मी जे करतोय त्याचं जे समाधान मिळत असतं हे समाधान जेव्हा तुम्हाला मिळेल तेव्हा हे तिसरं हार्मोन वाढतं आणि हे तिसरं हार्मोन तुमचा आनंद समाधान तुमची सुख तुमचं खुशी हे वाढवायला मदत करतं आता चौथा हार्मोन आपण पाहूया ते आहे ऑक्सिटोसिन हे ऑक्सिटोसिन कशामुळे हे होतं तुम्ही इतरांशी कारण कसं आहे बघा मानव हा समूहात राहणारा प्राणी आहे एकटा तो राहू शकत नाही मग इतरांशी असं मिळून मिसळून राहा नातेसंबंध असतील मैत्री असेल सगळ्या प्रकारची इतक्या चांगल्या मनातून अगदी चांगल्या प्रकारानं आत्मीयतेनं तळमळीनं जे काय रिलेशन ठेवायचे ते ठेवा हे करणं आता कसं असते बऱ्याच वेळेला आपण शेक हँड करतो त्या शेक हँड करण्यामध्ये सुद्धा खूप वेगळे प्रकार आपल्याला काही वेळेला खूप फील चांगलं होतं चांगलं आपल्याला एकदमच ऊर्जा आल्यासारखी वाटते किंवा नुसतं पाहिलं स्मित हास्य दिलात तिकडून पण स्मित हास्य आलं आपल्याला एकदम चांगलं वाटतं काही वेळेला आपला मित्र भेटला त्याला मिठी मारा अहो त्याच्यात पण एक खूपच मोठं समाधान मिळतं आणि हे असे जे वेळ असतात असे जे प्रसंग असतात नजरेनं नजरेला म्हणतात किंवा शब्दानं शब्दाला तुम्ही बोललात एखाद्याला अरे मला तू खूप आवडतो किंवा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं जेव्हा म्हणाल तेव्हा त्या व्यक्तीला तर खूप छान वाटतं पण तुम्ही जेव्हा म्हणता तुम्हाला पण ते खूप छान वाटतं म्हणजे या ज्या फिलिंग्ज आहेत ह्या चांगल्या फिलिंग चांगल्या प्रकारे व्यक्त करणं याच्यामध्ये हे ऑक्सिटोसिन हे हार्मोनचा स्त्राव वाढत राहतो आता हे पण करायला काही अडचण आहे का एकदम हे चारही हार्मोन्स वाढवणं सोप्या गोष्टी आहेत फक्त ते विचारपूर्वक केल्या पाहिजेत आणि विचारपूर्वक ते वापरलं पाहिजे जसं लहान लेकरं आली तुमच्याकडं लहान लेकरांना मांडीवर घ्या मिठी मारा त्याला त्याचं प्रेम करा त्याची माया करा त्याच्यावर खेळा थोडंसं त्यात मिसळा जे नातू पंतू म्हणत असतो आपण वरण भातू नातू पंतून वरण भातू तसं ह्या लेकरांच्या मध्ये तुम्ही मिसळला आता सगळ्यामध्ये मिसळा इतकं तळमळीनं एकदम आपलेपणानं त्याच्यामध्ये मिसळणं हस्तांदोलन करणं आणि हे सगळे ज्या ज्या प्रकारानं तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊ शकता महत्वाचा वेळ देता तो वेळ देऊन तसं करत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे हे ऑक्सिटोसिन स्त्राव होईल तर थोडक्यात सारांश सांगतो की व्यायाम हास्य खेळत विनोदात काम करणं एंडॉर्फिन वाढवेल तुमचे गोल्स ठरलेले जे असतात ध्येय ते स्तुती करणं लोकांची ते ध्येय गाठणं लॉंग टर्म थोडेसे ध्येय असले तर चांगले जिंकल्यावर तुम्ही किंवा इतरांनी जिंकल्यावर स्तुती करणं ते डोपामिन वाढवेल इतरासाठी काहीतरी करण्याची तळमळ काहीतरी देण्याची तळमळ तुम्हाला जे जमतंय ते करण्याची पण दुसऱ्यासाठी करण्याची तळमळ सातत्यानं केलं पाहिजे एक दोन दिवस करून नाही कारण मग एक दोन दिवसच तुम्ही आनंदी राहाल म्हणून सातत्यानं केलं पाहिजे ते सिरोटोनिन वाढवेल आणि सगळ्यांशी संपर्क नाते गोते मित्र सगळे मनातून भावनेनं एकदम तुम्ही एकजीव होऊन ते सगळं शब्दानं सगळं कसं पाळलं त्याच्यानं ऑक्सिटोसिन स्त्राव होईल अशा प्रकारे प्रयत्न करून काय करूया जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडी यश आधी की आनंद आधी हा जेव्हा शब्द येतो तेव्हा यश आल्यावर आनंद मिळेल की नाही मिळेल आपण म्हणतो नाही तर आनंदी राहा अगोदर यश आपोआपच मिळेल तर अशा प्रकारे आपण ही जीवनशैली बनवूया चार हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये चांगल्या प्रकारे करूया आनंदी समाधानी सुखी आणि शांत मनानं आयुष्य जगण्याचं सुखासमाधानानं जगण्याचं ठरवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान.